पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला पांढरा हत्ती म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलंय. बुलेट ट्रेन प्रकल्पावर सगळ्यांच्या सोबत बसून विचार व्हायला पाहिजे असं सांगताना बुलेट ट्रेनचा उपयोग कुणाला होणार आहे, या प्रकल्पामुळे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे हे पाहणं महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. बुलेट ट्रेन किती उपयोगाचं आहे हे पटवून द्या, आपण जनतेसमोर जाऊ मग पाहू काय करायचं ते, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांची मुलाखतीचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आलाय. त्यात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घालत केंद्र सरकारवर टीकेचे प्रहार केलेत. बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणालेत की राज्याच्या आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे. आताच्या आता काय ताबडतोडीने गरजेचं आहे, नुसतं आपल्याला कोड बिनव्याजी म्हणा किंवा कमी दराने कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमीनपणा काढायचा, पुन्हा जे पांढरे हत्ती आहेत ते पोसायचं, हे काही योग्य नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत. होण्याआधी जे 5 वर्ष सरकार होतं त्याने अनेक असे प्रकल्प निर्माण केले, मंजूर केले, उभे केले, जे पांढऱ्या हत्तीसारखे समोर नंतर आले, आपण त्यांना स्थगिती दिली. त्यातला एक बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन महाराष्ट्रात येणार की नाही, सरकारचं काम विकास करणे आहे. बरोबर आहे. आज मी आपल्यासमोर येण्यापूर्वी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा नागपूर मेट्रोचा जो दुसरा टप्पा आहे त्याचं उद्घाटन करून आलो. ॲक्वालाईन काही गोष्टीला मी स्थगिती दिले, जरूर दिले. मला नेहमी असं वाटतं की पैशाचा जो मगाशी विषय निघाला त्या आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे. प्राथमिकता ठरवली पाहिजे की आत्ताच्या आत्ता काय ताबडतोब येणे गरजेचं आहे. नुसतं काहीतरी आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा किंवा कमी दराने कर्ज देते म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्याच्या जमिनी पण काढायच्या आणि हे जे पांढरे हत्ती आहेत हे पोसायचे, हे काही योग्य नाही. बुलेट ट्रेनबद्दल सुद्धा मला असं वाटतं ह्याच्यावरती एक सगळ्यांच्या बरोबर बसून विचार व्हायला पाहिजे की खरंच ह्या बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, किती त्याच्यामुळे इकडे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे, आणि तो जर का उपयोगाचा असेल पटून द्या, आपण जनतेसमोर जाऊ करू प्रकल्प.